नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कोळी बांधव मासळी वाळवून सुक्या मासळी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाला आधार देत असतात, परंतु शासनाच्या नाकर्तेपणामुळे कोळी बांधवांना चक्क रहदारीच्या रस्त्यावरच समुद्रातील ओळी मासळी वाळत घालण्याची वेळ आल्याचे चित्र उरण तालुक्यात पाहावयास मिळत आहे. करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा, दिघोडे, कोपरोली व कुंडे गावातील कोळी बांधवांना शासनाच्या मत्स्य विभागाने खाडीकिनारी किंवा गाव परिसरात ओळी मासळी वाळत घालण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने रस्त्याच्या कडेलाच ओली मासळी सुकट ठेवावी लागत आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 17 एप्रिल रोजी ओम श्री अरुणोदय बिल्डिंग कोतवाल नगर येथे बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरफोडी करण्यात आली. 3 आरोपी या घरफोडीत सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एक आरोपी मुंब्रा जिल्हा ठाणे व इतर 2 जण अनोळखी आहेत. या तिघांनी घरात प्रवेश करून सुमारे 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून सोबत आणलेल्या ऑटोरिक्षाने पोबारा केलाय. यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याच्याकडून 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. या मार्गावर दिनांक 18 एप्रिल रोजी ऑटो रिक्षाला आयशर टेम्पोची ठोकर लागून अपघात झाला. या भीषण अपघातात 1 जण मयत पावलाय तर 2 जण जखमी झालेत. मुंबई गोवा महामार्गावर घोटवल गावच्या हद्दीत पंजाबी ढाब्याच्या पुढे पंढरी पहेलकर हे आपली ऑटोरिक्षा क्रमांक MH 48 BF 5863 घेऊन विरार ते पहेल असा प्रवास करता असताना गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने रॉंग साईडला एक जोरात ठोकर केली. या अपघातात पंढरी पहेलकर व त्यांची पत्नी जखमी झाली असून पुतण्या स्वप्नील पहेलकर वय वर्ष 33 याचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील भेंडकळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजिता पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या पहिल्या मासिक सभेत उपसरपंच व सर्व सदस्यांना विश्वासात घेत ग्रामपंचायत हद्दीतील विधवा महिलांकरिता विशेष कार्यक्रम राबवून त्यांना आर्थिक आधार दिला आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 15% निधीमधून प्रत्येक विधवा महिलेस वार्षिक 6,000 रुपये रक्कम वाटप करण्यात आली. गावातील 172 विधवा व निराधार महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. पेनमध्ये पार पडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांच्या उपस्थितीत शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी रुपेश पाटील तर पेन तालुका प्रमुखपदी तुषार मानकवडे यांची फेरनियुक्ती करण्यात आली. तसेच तालुक्यातील इतर पदांवरील स्थगिती उठवण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यासह पेन तालुक्यात शिवसेना संघटना वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम करायचं आहे. येणाऱ्या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी गाव तिथे शाखा आणि घर तिथे भगवा ही संकल्पना राबवायची असल्याचे केनी यांनी सांगितले. दाटाव औद्योगिक क्षेत्रातील कामगार असुरक्षित आहेत. काही कंपन्यांमध्ये गेल्या 5-6 महिन्यात छोटे मोठे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये कामगार जखमी झाले असून जखमींवर उपचार करून कंपन्या ही प्रकरणे परस्पर मिटवत असल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे जिल्हा सचिव अमोल पेनकर यांनी केला आहे. हे प्रकार असेच सुरू राहिले तर कामगारांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे अमोल पेनकर यांनी सांगितले. आंदोलनाचा इशारा देताच कारखाना निरीक्षक केशव केंद्रे यांनी कंपन्यांची तपासणी करत दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होत शिवसेनेत पेण तालुक्यातील युवा वर्ग पक्ष प्रवेश करत आहेत. पेणमधील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात डोलवी व शिवाजीनगर रामवाडी विभागातील युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना वाढवण्यासाठी आपल्याला आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असून आजची राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी शिवसेनेची पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी आहे. प्रस्थापितांच्या विरोधात लढताना संघर्ष करावा लागणार असल्याचे पेण शहर प्रमुख दिनेश पाटील यांनी सांगितले. कानसा वारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच अखिल भारतीय कुर्मी समन्वयक महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष चौक वावरले येथील दीपक पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाकडून गुजरात विसानगर येथे अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय आणि पाटीदार महासभा यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. कोरोना काळात कानसा वारणा फाउंडेशनने महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. दिनांक 19 एप्रिल रोजी पुणे दिघी हायवेवर माणगाव तालुक्यातील मोरबा रोडवर इरटिगा कारची स्कूटीला मागून ठोकर लागून भीषण अपघात झाला. स्कूटी चालक योगेश गुगले व 28 वर्ष राहणारा निळगुण तालुका माणगाव हा त्याच्या ताब्यातील ऍक्टिवा स्कूटी क्रमांक MH 06 BN
77-36 घेऊन मोरबा रोडने जात असताना निळगुण गावच्या हद्दीत HP पेट्रोल पंपासमोर माणगाव बाजूकडून मोरबा बाजूकडे जाणारी इर्टिगा कार क्रमांक MH 46 BA 4601 वरील अब्दुल तालसुलकर या राहणार दहिवली याने स्कूटीला मागून ठोकर मारून अपघात केला. या अपघातात स्कूटी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबईला हलवण्यात आले आहे. कलेची आवड जनमानसात निर्माण व्हावी, कलेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी सचिन पेडणेकर, निखिल कांबळे, मोनाली खातळे, निलेश पावसकर या प्रतिभावंत कलाकारांनी एकत्र येत मुंबईमधील नेहरू आर्ट गॅलरी येथे दिनांक 18 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान ब्रश स्ट्रोक कला प्रदर्शन भरवले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकर व प्रसिद्ध चित्रकार रुपेश पाटील यांनी केले. प्रदर्शनात प्रतिभावंत कलाकारांच्या चित्रांचा समावेश आहे. प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. परदेशी नागरिकांनीही या प्रदर्शनाचे तोंड भरून कौतुक केले आहे. दिव्यागर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी 5% दिव्यांग अर्थसहाय्य निधी तरतुदीनुसार दिव्यागर गावातील 27 दिव्यांग व्यक्तींना निधी वाटप केला. ग्रामपंचायतमधील टॅक्स व इतर निधीतील 5% हा गावातील दिव्यांगांकरता असतो. यामध्ये 27 दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 5,595 रुपये सरपंच सिद्धेश कोसबे व इतर सदस्यांच्या हस्ते धनादेशामार्फत वाटप करण्यात आले. धनादेश मिळाल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, RI डिस्ट्रिक्ट, 3131, जीविका हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दनेहार कंपनीच्या CSR फंडामधून गर्भाशय ग्रीवामुखाचा कॅन्सर लसीकरण अभियान मोहपाडा येथील महिला उद्योग मंडळाच्या प्राथमिक शाळेत सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी 9 ते 14 या वयोगटातील 93 मुलींचे लसीकरण करण्यात आले. या लसीचे बाजारमूल्य रुपये 3,927 इतके असून या सर्व मुलींना ही लस मोफत देण्यात आली. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.